काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा व्हायरल होणारा व्हिडिओ चित्रा वाघ यांनी ट्विट केला असून या व्हिडिओ विरोधात नाना पटोले न्यायालयात धाव घेणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ आहे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्या व्हिडिओमध्ये नाना पटोले एका महिलेसोबत चेरापुंजीत असल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून माध्यमांशी बोलताना व्हिडिओ विरोधात न्यायालयात जाणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाविषयी नाना पटोले यांची नागपूर येथे प्रतिक्रिया दिली आहे. बघा, असं आहे की दोन गोष्टी आहेत, चर्चा आणि सफलता. ज्या माणसाच्या मागं असतं त्याला अशा सगळ्या प्रश्नाच्या समोर जावं लागतं आहे. म्हणून आमच्या जे आमचं विधी न्याय विभागाचं जे सेल आहे काँग्रेस पक्षाचं, त्याच्याकडून आम्ही सगळी माहिती याला गोळा करायला लावलेली आहे आणि वेळ आलं तर हे प्रकरण आम्ही कोर्टात घेऊन जाऊ. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आत्ता याच्यावरची फार काही प्रतिक्रिया नाही, कारण की मागच्या काळात एक प्रकरण असंच माझ्या मागं आणि माझे पुतळे जाळण्यात आलेले होते आणि त्याच्यानंतर जे गोष्ट काही पुढं आली ती पुढं आल्यानंतर मग ते त्याचं काही उत्तर त्यांच्याकडून आलेलं नाही. माझी बदनामी करणं, मला त्रास देणं आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये बहुजनाचं नेतृत्व जेव्हा उभं होतं तर ह्या सगळ्या परीक्षेच्या पुढं जावं लागतं आणि म्हणून मी आता कोण काय बोलतं त्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. आम्ही याला या सगळ्या प्रकरणाला आमच्या आमचं जे काँग्रेस पक्षाचं जे सेल आहे त्याच्या माध्यमातून आम्ही सगळी याचे सगळे फाईल मागवून घेतलेले आहेत, त्याच्या लिंक मागवून घेतलेल्या आहेत. हे कोणी केलं, काय केलं आणि योग्य ठिकाणी, कारण की मागच्या काळात तुम्ही जे भंडारा जिल्ह्यात झालेल्या घटनेचं ज्या पद्धतीनं पूर्ण राज्यभर माझे पुतळे आणि माझी बदनामी करण्याचं काम ज्यावेळेस केलं होतं त्यावेळेस आम्ही त्याचं उत्तर दिलं नाही. पण हे आता व्यक्तिगत माझ्यावर ज्या पद्धतीनं हे षडयंत्रिक आणि आरोप लावण्याचा जो प्रयत्न होत आहे या अशा प्रकरणामध्ये निश्चितपणे आम्ही आता त्या पद्धतीची भूमिका घेऊ. महाराष्ट्रामध्ये सत्तेचं स्थित्यंतर होत आहे, त्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ पुढेला आहे. त्याला मला आता त्याच्याकडे मुद्दामून लक्ष करायचं नाही, कारण की मी आता याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं बरोबर नाही, कारण की ज्या घटनेशी आपला संबंध नाही त्याला जबरदस्ती या पद्धतीचं वातावरण निर्माण करून जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.